शुभप्रभात मित्रांनो, आणि सकाळचे 9:30 झालेले आहेत। मागे तर तुम्हाला दिसतंय पूर्ण अंगण खाली झालेलं आहे, कारण की ना आपली गाडी वरती दिसत नाही आहे, कारण की पंक्चर झालेली आहे। सकाळी चाललेलो बागेमध्ये पप्पांना सोडायला, या साईडला रस्त्याची इथे बाग आहे आमची, तर लवकर जाईल आणि लवकर येईल म्हणून बाबांना घेऊन चाललो, पण खाली गाडी झाली पंक्चर तिथे, तर खाली तिथेच ठेवली। पण आता लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये आता पंक्चरवाले कुठे अवेलेबल नाही आहे, पण आपला एक मित्र आहे ना धावून आलेला आहे, ते पण चक्क राजापूरवरून साधारणतरी 18 ते 19 किलोमीटर। तर ह्या भावाचं पंक्चरचं दुकान आहे इथे राजापूरमध्ये। भाऊ तुझं नाव? नमस्कार, माझं नाव प्रथमेश प्रदीप मुंडे आहे। आणि किती वर्ष झाले तू काही काम करतोय? जवळजवळ 8 वर्ष झाली आहेत मला। 8 वर्ष झाले? हो, कॉलेजला असताना ह्या क्षेत्रात घुसलो होतो। पहिल्याने कामाला होतो, नंतर स्वतःच बनवलं। आता मला 5 वर्ष झाले दुकान झाल्यावर। आता मी चिपटेवाडीमध्ये आहे, म्हणजे राजापूरपासून 18-19 किलोमीटर आहे। तर साधारण तू कुठे कुठे जातो, म्हणजे आता पंक्चरचा काय प्रॉब्लेम आला तर? लांजा, हरचली, पावस, नडगिवे खाली, आपल्या तळेरेपर्यंत जातो। म्हणजे साधारण मी 40-45 किलोमीटर जातो, अर्जंट असेल तर रात्रीचा किती वाजता जातो, आणि जर कोणालाच काही सर्व्हिस नाही भेटत असेल तर तिथे मग मी जाऊन तिथे सर्व्हिस देतो। उदाहरणार्थ कुठे जंगला बिंगलात एखाद्या धनगर वस्तीत कोण राहत असेल, तिथे त्यांना सर्व्हिस भेटत नाही, मला कॉल आला किंवा कोणी मला सांगितलं बाबा इथे इथे एक माणूस अडकलेला आहे, मग तिथे जाऊन मी त्यांना सर्व्हिस देतो। म्हणजे 2-व्हीलर 4-व्हीलर दोन्ही? 2-व्हीलर आणि छोटा 4-व्हीलर। ओके, छोट्या म्हणजे कुठल्या 4-व्हीलर आहेत? आपल्या ट्यूबलेसचे टायरवाले असतात ते शक्यतो जागेवर करतो, आणि छोट्या म्हणजे का ओमनी, अल्टो, अल्टिगा ह्या छोट्या गाड्या आहेत त्यांचं करतो। साधारण म्हणजे 14-15 आहेत ना नॉर्मल साईज, तेच करतो। ओके, आणि बाईकमध्ये पण नॉर्मल बाईक करतो? नॉर्मल म्हणजे ट्यूबलेस टायर पण जागेवर करतो आणि टायर ट्यूबचं पण करतो। ओके, आणि माझी तर बुलेट आहे, तर ती पण आता तू करायला एवढा लांब आलेला आहेस, तर बुलेटचा पंक्चर आता म्हणजे पंक्चर म्हटलं तर ट्यूब कुठे अवेलेबल नाही आहे, तर तुझ्याकडे अवेलेबल होऊन जातो? हो, ट्यूब ऑड साईज असेल तर माझ्याकडे सगळ्या ऑड साईजच्या मी 2-2 ट्यूब किंवा 1-1 टायर असं ठेवूनच देतो, कारण का अचानक बुलेट माझे शक्यतो जास्त करून मे महिन्याचे आत्ता नाही आहेत लॉकडाऊन म्हणून, नाही तर माझे शक्यतो जास्त करून गिरायक हायवेला बुलेटचाच असतो, कारण का त्यांना कुठे सोय नाही भेटत ना। ते मग मुंबई आले मुलं आहेत बुलेटवाली, त्यांची म्हणजे मेंबर आहेत, ते एकमेकाला नंबर शेअर करतात आणि मी त्यांना जाऊन तिथे सर्व्हिस देतो। अरे वा, तर तू आतापर्यंत बुलेटच्या किती गाड्या तू रिपेअर हे केल्यात, पंक्चर रिपेअर केल्यात? आतापर्यंत बुलेटचं मोजता येत नाही, बऱ्याचशा केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा पॅटर्नमध्ये आहेत ना गाड्या, त्यामुळे काही सांगता येत नाही। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर सर्वांना सांगू इच्छितो की गेले 1.5 महिने झाले आपण शेतामध्ये राबून म्हणजे काम करून आपल्या स्किनची पूर्णपणे वाट लागली होती, पण गेल्या आठवड्यापासून आपण काही प्रोडक्ट यूज करतोय त्याच्यामुळे आपली स्किन ग्लो झालेली आहे, त्याचबरोबर टॅनिंग ते पण कमी झालेलं आहे। तर कुठल्या ब्रँडचं आपण प्रोडक्ट यूज करतोय ते तुम्हाला दाखवतो, आणि हे जे प्रोडक्ट आहे ना वाव ब्रँडचं आहे, ते पण मेड इन इंडिया, खरोखर खूप चांगलं आहे। आणि हे जे प्रोडक्ट आहे ना एलोवेरा हायड्रेटिंग फेस वॉश आहे, त्याचबरोबर दुसरं प्रोडक्ट आहे ना हे पण वाव ब्रँडचं आहे, आणि हे पण आहे एलोवेरा पील ऑफ जेल मास्क म्हणून आहे, आणि तिसरं जे आहे ना हे पण वाव ब्रँडचं आहे, खरोखर खूप चांगलं आहे एलोवेरा जेल। तर हे तिन्ही प्रोडक्ट मी यूज करतो आहे त्याच्यामुळे ना आपली स्किन मस्त विकी झालेली आहे। तर तुम्हाला दाखवतो की हे तिन्ही प्रोडक्ट कसे वापरायचे। सर्वप्रथम आपल्याला यूज करायचं आहे एलोवेरा हायड्रेटिंग फेस वॉश, आणि जेव्हा आपण हे ओपन करतो ना, म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे ना हे मस्त प्रकारे बनवलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला हे सिलिकॉनचं दिसतं ना, हे सिलिकॉनचे जे छोटे छोटे दाणे दिसतात ना हे स्किनसाठी खूप चांगलं आहे, म्हणजे ना हे फेस वॉश आहे। जेव्हा आपण हे प्रोडक्ट जेव्हा ओपन करतो आणि याच्यामध्ये एक मस्त दिलं आहे की कुठलं प्रोडक्ट आहे ना वेळ जाऊ नये, म्हणजे ऑन ऑफचं असं दिलेलं आहे, बटन दिलेलं आहे, म्हणजे जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच याच्यामध्ये हे दिसतं ना फेस वॉश ते बाहेर निघू शकतं। तर हे बघा, हे बाहेर आल्यानंतर जेवढं पाहिजे आहे ना हे ऑफ करून घ्यायचं, बटन बंद करायचं आहे, आणि आपल्याला स्किनला म्हणजे जेवढं पाहिजे आहे आणि असं फिरवा, आणि याच्यामध्ये आहे ना एक चांगलं आहे की डेड स्किन आहे ना पूर्णपणे निघून जाईल, आणि त्याचबरोबर आपला रक्तप्रवाह तो खूप चांगला होऊ शकतो, हळूहळू हळूहळू करायचं आहे, आणि कमीत कमी 3 ते 4 मिनटं तुम्हाला मसाज करायचा आहे। तर आता आपण फेस धुवून घेऊया आणि हे पण धुवून घेऊया, स्किन पूर्णपणे आपण ड्राय करून घेतलेली आहे फेस वॉश नंतर, आणि आता आपण यूज करणार आहोत एलोवेरा पील ऑफ फेस मास्क म्हणून आहे, आणि साधारण तरी आहे ना ह्याला आहे ना लावून ठेवल्यानंतर 5 ते 10 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे,
जेल मास्क नहीं है ना, फायदा काय होतो माहिती आहे काय, डेड स्किन त्याचबरोबर ब्लॅकहेड्स हे निघून जातात. चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला एक 10 मिनिटानंतर 5 ते 10 मिनिटानंतर पील ऑफ करायचं, म्हणजे असं काढायचं आहे. चांगल्या प्रकारे आपण आहे ना पील ऑफ करून झालेलं आहे आणि आता आपण यूज करणार आहोत वॉवचं लिफ्ट अँड फॉर्म म्हणून आहे, ॲलोवेरा जेल आहे हे आता आपण यूज करणार आणि ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि ई आणि जुजोबा ऑइल आहे आणि स्किनसाठी खूप चांगलं आहे. ह्याच्यामध्ये एक चांगलं वाटलं की याचं जे लॉक सिस्टम आहे खूप चांगली आहे ऑन ऑफ करायची. आता आपण हे बघा हे आता झालेलं आहे ऑफ झालेलं आहे आणि आता आपण ऑन करणार आहोत. हे बघा इथे आता हे बाहेर आलेलं प्रोडक्ट आणि ह्याच्यामध्ये ना डबल रोलर आहे, हे आपल्या चीकसाठी त्याचबरोबर नेकसाठी पण यूज करू शकतो, पण माझी बीड असल्यामुळे मी फक्त आता इथेच यूज करणार आहे. इथे लावून घेतलंय आणि आता आपण हे बंद करून घेणार आहोत. परत एकदा कन्फर्म करून घ्या येत आहे की नाही बाहेर, प्रोडक्ट कुठलं वेस्ट जाणार नाही तसं, पण त्यांनी मस्त सिस्टम दिलेली आहे आणि आपल्याला हे डबल रोलर यूज करायचं आहे. वाव प्रोडक्ट बद्दल जेवढं सांगू ना तेवढं कमी आहे, कारण की ना या सर्व प्रोडक्ट्स मध्ये आहे ना नॅचरल इन्ग्रेडियंट आहे, त्याचबरोबर आहे ना ॲलोवेरा म्हणजे मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो कोरफड, कारण की कोरफड आपण वापरतो ते स्किनसाठी खरोखर खूप चांगलं आहे आणि ह्या प्रोडक्टमध्ये कुठलंही केमिकल वगैरे नाही आहे जेणेकरून तुमच्या स्किनलाही कुठली बाधा होऊ शकते असं काहीच नाही आहे आणि ऑल स्किनसाठी तुम्ही यूज करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ स्किन ड्राय स्किन असते त्याचबरोबर ऑइली स्किनला तुम्ही यूज करू शकता आणि हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल विकत घ्यायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथून तुम्ही बाय करू शकता म्हणजे विकत घेऊ शकता. तुबलेस असेल तर कधी कधी होत नाही जागेवर, ते मग दुकानात आणायला लागतो किंवा माझे मित्र असतात जवळपास राहणारे पंक्चर होईल त्यांच्या इथे जाऊन मग हवा भरून ते मी करतो. ओके, तुझा काय कॉन्टॅक्ट नंबर? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8446405646 आणि अजून एक आहे 8698606261. ओके, आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर लागला नाही, दोन्ही हे नंबर लागले नाही, तर इमर्जन्सी आता कॉन्टॅक्ट करायचा म्हटलं तर कोणाला करावं लागेल? माझा काका आहे, त्यांचा नंबर आहे 9370325201. ओके, मग या नंबरवर कॉन्टॅक्ट केला की तुझ्याशी संपर्क होऊ शकतो, त्यांना गेला तरी मी देऊ शकतो सर्विस. ओके, मी रात्री पण सर्विस देतो तो. हा, डे नाईट आहे पण नाईट चार्जेस घेतो मी. ओके, कारण का नाईटला रिस्क घेऊन मी जात असतो कुठेही, कारण का जंगला बिंगलात पण काही जणांचे समजा बाघवाले असतात तर त्यांची तिथे जाऊन पंक्चर काढत होतो आणि रिस्क असतो वाघाचा असतो कुठल्या तरी जंगली जनावराचा रिस्क असतो, रिस्क घेऊन मी तेवढा करत असतो. चला आपण आता जाऊया. हो चला. तर मित्रांनो बघितलं ना की हा भाऊ आपल्यासाठी धावून आलेला आहे राजापूरवरून, तर आता आपण चाललो आहोत थेट खाली. आपल्याकडे एक्स्ट्रा ट्यूब आहे तर मग काय टेन्शन नाही, भावाने पण आणली आहे ट्यूब पण आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर खाली जातो आणि पंक्चर काढून घेतो लगेच. त्याचा जो सेटअप आहे ना तुम्हाला आता दाखवतो की कसं त्यांनी सेटअप तयार केलेला आहे, एक नंबर सेटअप केलेला आहे. माझी गाडी आता इथे खाली ठेवलेली आहे, इथे ह्या साईडला नेहमी पावसामध्ये पण इथेच गाडी असते. मागचा टायर पंक्चर झालेला आहे आणि ह्या भावाने सेटअप बघा कसा केलेला आहे, एक नंबर सेटअप केलेलं आहे इथे. त्या गाडीला आहे ना ट्यूब ठेवून देतो पहिले, त्या गाडीला बघा ना मस्तपैकी इथे रबरने एकदम आहे ना कडक बांधून घेतलेलं आहे, एकदम वरती गॅस ठेवलेला आहे इथे आणि हा सेटअप बनवला आहे. आणि जास्तीत जास्त नोझल आहे ना बघा, हा नोझल बुलेटला वापरला जातो म्हणजे सगळ्या गाड्यांसाठी वापरला जातो हा. आणि राजापूरमध्ये ना कुठे कुठे आहे ना अवेलेबल नाही आहेत नोझल, आणि नोझल बरोबर नसेल तर तुमचा पुढचा वॉल असो तो खराब होऊ शकतो. वॉल तुटतो पण ना. आणि एक सांगायचं म्हटलं ना तर एक मोठं उदाहरण आहे भाऊ, राग म्हणू नको, थोडं हात दाखव बघा. आज हा भावाचा अंगठा म्हणजे ना आपण पकड असते म्हणजे बघा ही पकड आहे, ही पकड नाही भेटत आहे तरीसुद्धा बुद्धीच्या जोरात त्याने सगळं काम करतो आहे. या भावाला मनापासून सेल्यूट करतो भावा, सेल्यूट हा खरोखर यार एवढं मेहनत करतो आहे. तर सर्वांना तेच म्हणतो आहे की काही असू दे, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम असेल काही असेल तर मागे हटू नका, या भावाने कसे जिद्द केली आहे आणि आता एवढं मस्त आहे की पंक्चरचं काम करतो आहे गावी राहून, खरोखर एक नंबर. असं तुम्ही पण करा म्हणजे खचून जाऊ नका कुठे कधीही पण, तुझ्याकडे सर्व पाणी अवेलेबल असं? हो, सर्व पाणी अवेलेबलच असतात.
कारण का सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत ना बाईक मध्ये, सर्व सेटअप घेऊनच फिरतो, सगळं पॅच बिच सगळं सामानच घेऊन फिरतो. काय सांगता येत नाही कधी कसं कुठला लागेल. जास्त करून 24-27 पर्यंतच असते बाईकचे, त्याच्यावर हे बघा मी या साईडला लावलंय, हे मुद्दा मी या साईडला लावलं का माहितीये का, या साईडला असेल ना एक्सेल तर निघत नाही इथून, बरोबर, म्हणून या साईडला असं उलटा लावलाय. आणि चेन सेटिंग पण आहे ना बघून कधी खोलायचं, कधी जर स्वतः खोलायची पाळी आली तर इथे चेन सेटिंग दिलेली असते, हे नंबर असतात त्याच्यावर बघून खोलायचं आणि त्याच नंबरवर लावायचं, नाही तर चेन सेटिंग पूर्ण बदलते तुमची. कधी कधी काय होतं आपले मित्र असतात ना म्हणजे खोलणारे असतात टायर, त्यांना काय होतो थोडं ज्ञान कमी असल्यामुळे ते काय करतात खोलतात आणि नंतर ना चेनचा आवाज येत बसतो, ते पण म्हणत बसतात की अरे फिटिंग केलं आणि असं करतात, त्यामुळे ते चेन सेटिंग कडे जरा लक्ष द्यायला लागतं. तुझं गाडी तिरकी करायला लागेल, तिरकी करायला लागेल, पुढचं ब्रेक द्या बघून घे की पंक्चर आहे का हवा कमी झाली आहे, तरी सुद्धा तुला माहिती आहे की दर आठवड्याला मी हवा भरतो. राजापूरला जाताना म्हणजे दर आठवड्याला माझी फेरी असते, तर याच्या शॉपला जातो आणि हवा सर्वांना प्रॉपर मेंटेन करून ठेवतो, पुढचा टायर मागचा टायर. कुठे लागलं सांगतो का, काहीतरी लागलं असेल, काहीतरी लागलाय ना पंक्चर रे, होईल पॅच होईल पॅच मग पॅच मारणार का असेल तो मारतो पॅच, बघ एकदा चेक करून घे. अशा प्रकारे चेक केलं जातं काय आहे ना अनुभव आहे ना कळतो, कारण की आपण चेक करतो ना मुंबईला तर पाण्यामध्ये आपण चेक करतो, पाणी असतं साचलेलं त्यामध्ये आपण ट्यूब टाकतो, पण आता ही गावची पद्धत आहे सगळीकडे सोय नसते ना, इथे एक आहे का नाही सगळीकडे सोय नसते ना कधी कधी, काय तरी लागलंय इथंच लागलंय जवळपास. आता हे डॉल्फिनची आहे त्याची रिप्लेसमेंट वॉरंटी असते आमच्याकडे, म्हणजे ही तुझ्याकडे डॉल्फिनची आहे तर याची डायरेक्टली रिप्लेसमेंट आहे, तुम्ही 1 वर्षाने या 10 वर्षाने या मी रिप्लेसमेंट देणार, फक्त त्याला पॅच असता का म्हणे. ओके, मी पण माल असे ठेवतो की जेणेकरून असे माल ठेवतो की जेणेकरून मला कस्टमरला रिप्लेसमेंट देता येईल. आता उदाहरणार्थ काही टायरी आहेत कंपनी आहेत मोठ्या ब्रँडच्या, त्या रिप्लेसमेंट देत नाहीत तर मी ते टायर ठेवत नाही, आणि जर टायर दिला तर मी त्यांना सांगतो याची मी गॅरंटी देणार नाही. ओके, म्हणजे तू टायर पण ठेवतोस? टायर पण ठेवतो. कुठले कुठले टायर ठेवतो म्हणजे बाईक आणि रिक्षाचे पण ठेवतो? बाईक रिक्षा शक्यतो बाईकचेच ठेवतो, कारण का बाईक आपल्याकडे जास्त प्रमाणात आहेत कारपेक्षा. ओके, आता माझी आता बुलेट आहे या कुठली KTM ची ड्यूक आहे, आता याच्या टायर पाहिजे असेल तर तू अवेलेबल करून देऊ शकतो. आता ड्यूक आणि असेल ना किंवा तुमची बुलेट, आता बुलेटचं मी आता ठेवणारच आहे जोडे, कारण का सध्या माझ्याकडे जास्त येत आहेत 19 टायरचे, कारण का 19 टायर कोणाकडे नसतो म्हणून आणि मी अवेलेबल करून देतो रिझनेबल रेटमध्ये, त्यामुळे माझ्याकडे जास्त येत आहेत गिरायक, त्यामुळे मी आता जोडी ती ठेवल्या जायचं आहे. परत एन्टॉर्क गाडीचे टायर आहेत हे सहसा भेटत नाहीत, त्याची एक जोडी ठेवतोच मी, आणि काही ऑड साईज आहे एप्रिलला आणि गाडी आहेत त्यांचे पण भेटत नाहीत, ते तर मागवायला लागतात ते मिळतच नाहीत. ओके, तुझ्याकडे मागवलं तर किती दिवसानंतर भेटणार? माझ्याकडे 2 दिवसात भेटतो, 2 दिवसात अवेलेबल होऊन जाईल म्हणजे. हो, पण कोणाला जर अर्जंट असेल बाहेर न आलेला असेल तर त्याला सेकंड हँड टायर पण ठेवतो आम्ही, सेकंड हँड पण ठेवतो, सेकंड हँड 2-व्हीलर मध्ये पण ठेवतो. हे काय करावं लागतं सर? कधी कधी काय होतो, आता ओमनीचं आहे कधी कधी ते उघडे असतात ना पॅच आमचे बाहेर जातो म्हणून, तर याचं रबरचं चिकटवाना कधी कधी कमी होतो, तर हे लावलं ना तर ससं उठत नाही, पावसात पण असंच लावतो, आता सवयच पडलेली आहे. सेफ्टीसाठी म्हणजे थोडं वॉल्केनिक पॅच सारखाच होतोय, म्हणजे ससा उठत नाही पॅचचं, जरी हे कमी असलं ना चिकटपणा गम तरी हा उठत नाही. ठीक आहे, झालं 2 मिनिटात चेक होत, पावसात ना खूप उपयोग पडतो, पाणी पडलेलं असतो ना बाष्प असतो. mm-hmm.
दोन उंटाची दही विकत नाही परफेक्ट झाला आता परफेक्ट गरम होतो ना या भाऊचा ना एक मोठा रिव्ह्यू आपल्याला भेटलेला आहे कारण की हे भाऊ आहे ना राजापूरला असतात भाऊ आपलं नाव माझं नाव रमेश चव्हाण तर या भाऊने हे सेटअप केलेलं आहे तर हे तुम्हाला कसं वाटलं एक नंबर सोयीस्कर एनी टाइम कधी फोन लावलात तर आपल्याला ते उपलब्ध करून देतात येऊन पंचर काढू किंवा पेट्रोल कमी पडलं तरी पेट्रोल टाकून आपल्याला पोच करतात जावा तुम्ही घरी म्हणून ओके आणि याचं काही मोठं उदाहरण वगैरे काय उदाहरण ह्यांचं काय हे आपल्याला फायदा म्हणजे एनी टाईम कधी जरी अपरात्री आपण बाहेर पडलो इमर्जन्सीला तरी आपल्याला काय वाईट बरं म्हणजे गाडी पंचर झाली हवा कमी झाली फोन लावलं तर आपल्याला येतात ओके आता पण तुम्ही म्हणत होता की तुमच्या कोणतरी तिथे गोवळ शिवणे काही गोवळ शिवणे आउट एरियात तिथे रेंज नसतं कधी त्यावेळेस रावसाहेबांचं गाडी पंक्चर झाली मग त्याने फोन लावला आणि फोन लावल्यावर लगेच गेले ओके हा भाऊ तिथे लगेच गेला तिथे हे सेटअप भारी बनवलाय तू काय पण बोला एका साईडला इथे सिलेंडर लावून ठेवलेला आहे आणि असं की इथे एवढ्या लांब पर्यंत पाईप आणून हवा भरू शकतो गाडी आहे ना अवेलेबल असणं गरजेचं म्हणजे ना पार्ट्स वगैरे बरोबर असणं गरजेचं कारण की इमर्जन्सीला गाडी लागली अपरात्री तर नेहमी मी पेट्रोल त्याचबरोबर हवा वगैरे सगळं नीट ठेवतो कारण की गाडी कधी कोणाला लागली मला नाही लागली दुसरा कोणाला लागली कोण आजारी असेल तर लगेच ह्याला घेऊन राजापूर साईडला जाऊ शकतो म्हणून ना गाडी नेहमी मेंटेन करून ठेवतो त्यासाठी हा भाऊ नसता तर मला इथून राजापूरला जायचं म्हणजे इथून रिक्षाने जायचं म्हटलं तर 400-500 रुपये मोजावे लागतात तर मला तो टायर काढून राजापूरला घेऊन जायचा परत तिथून आणायचा परत इन्स्टॉल करायचा तेवढं झंझटमारी करण्यापेक्षा ना कमी अमाऊंटमध्ये येणार हा भाऊ तुमच्याकडे येणार आणि टायर पंक्चर करून रिपेअर करून येणार अजून काय पाहिजे तुम्हाला थोडेफार जास्त पैसे गेले तर काय प्रॉब्लेम होणार नाही पण रिक्षाची जी अमाऊंट आहे ना त्याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये तुमचा पंक्चर आहे ना तो रिपेअर होऊन जाणार आहे चल भाऊ कधी असला तर फोन करा आणि काय झालं तर फेसबुकला माझा आहे प्रथमेश मुंडे म्हणून तो बैराई पंक्चर म्हणून अकाउंट एक पेज आहे माझा बैराई पंक्चर लाईक करा चल भाऊ